जास्तीत जास्त आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येईल, हे एवढंच आमचं आता सध्याचं टार्गेट आहे. जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे प्रत्येक गावातून कशी लीड भेटेल हे आमचं आव्हान आहे की तुम्ही यायची गरजच नाही. आमच्या मनाधनात सगळ्या ह्याच्यामध्ये दादा आहेत. नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचाराला सुरू झाले. गावभेटी घेत आहेत, त्यांचे पत्नी जे आहेत त्यासुद्धा गावभेटी घेत आहेत. आता मी कळंब तालुक्यामध्ये पाडोळी गावात आहे आणि त्यांना खंबीर साथ देण्यासाठी कैलास घाडगे पाटील यांच्या पत्नीसुद्धा आहेत. म्हणजे तिकडं ओमप्रकाश राजेनिंबाळकर खासदार आहेत, त्यांचे खांदे समर्थक कैलास घाडगे पाटील यांची ओळख आहे. ते त्यांना खंबीर साथ देतात आणि त्यांच्या पत्नी खासदार साहेबांची पत्नी जे आहेत त्यांनासुद्धा आमदार साहेबाच्या पत्नीची साथ मिळते. आता दोघी पण इथं आलेले आहेत पाडोळी गावामध्ये. आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. काय सांगाल इथं गावभेटी करता तुम्ही? पहिली प्रतिक्रिया घेताय आम्ही तुमची आज की निवडणूक लागलेली आहे आणि काय एकंदरीत काय वाटतं पाडोळी गावात आला तुम्ही? नाही, वातावरण अतिशय चांगलं आहे. पाडोळीतच नाही तर आत्तापर्यंत आम्हाला जवळपास आज 15 दिवस होत आहेत फिरत असताना कळंब तालुक्यामध्ये, आणि कळंब तालुका जवळपास आमचा 75% आता फिरून झालेला आहे. पाडोळीत जसं वातावरण आहे तसं पूर्ण कळंब तालुक्यात वातावरण आहे आणि वातावरण असंच राहणार पण आहे याची पण आम्हाला पूर्ण पाडोळीकरांकडनं पण ग्वाही भेटलेली आहे. महिलांचा प्रतिसाद मिळतो, तुम्ही महिला म्हणून तुम्ही पण आता सुरुवात केलेली आहे काय? नाही, महिलांचा पण तितकाच चांगला प्रतिसाद आहे आम्हाला आणि महिला पण तितक्याच आमच्या सोबत पण आहेत. काय आव्हान असेल तुमचं आता? आव्हान तर तसं काहीच नाही आहे खरं बघायला गेलं तर. आमचं फक्त एवढंच आहे की 7 मेपर्यंत जितकं जास्तीत जास्त आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येईल हे एवढंच आमचं आता सध्याचं टार्गेट आहे. अच्छा, कैलास घाडगे पाटील यांच्या पत्नीत आपल्यासोबत काय सांगाल तुम्ही पण यांना साथ देत आहे? खरं तर महाविकास आघाडीचे उमेदवार ओमदादा यांच्या प्रचारार्थ खरं तर आम्ही 4-5 दिवस झाले मी खरं तर चालू केलेला आहे ताईंना साथ देण्यासाठी. तर वातावरण तर सगळीकडलं चांगलंच आहे. 4-5 दिवस तर आम्ही फिरलो तर वातावरण सगळीकडलं चांगलंच आहे आणि सगळ्या गावकऱ्यांची पण चांगली साथ आहे आणि चांगल्या प्रकारे 7 मेपर्यंत ते प्रयत्न तर करणार तर आहेतच. हां, आव्हान काय असेल तुमचं? आव्हान म्हणजे 7 मेपर्यंत त्याचं आव्हान म्हणजे सांगता येणार नाही, पण 7 मेपर्यंत जास्तीत जास्त प्रकारे प्रचार करू आणि चांगल्या प्रकारे दादांचा प्रचार करून त्यांना चांगल्या मताधिकारांनी निवडून आणण्याचं आमचं आव्हान आहे. आणि म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे प्रत्येक गावातून कशी लीड भेटेल हे आमचं आव्हान आहे, टार्गेट असेल. महिला पण आहे सोबत, काय सांगाल बरं? तुम्ही सोबत आहेत आता, प्रचार सुरू आहे, गावभेटी सुरू आहे. मी 3-4 दिवस झालं त्या दोघींसोबत आहे आणि मी प्रत्येक गावामध्ये गेले, प्रत्येक गावामध्ये प्रत्येकांचं एकच आहे की तुम्ही यायची गरजच नाही. आमच्या मनाधनात सगळ्या ह्याच्यामध्ये दादा आहेत. मशालीचं चिन्ह सगळ्या घरोघरी पोहोचवायचं 7 मेपर्यंत आमच्या सर्वांचं टार्गेट आहे आणि सर्व संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातनं जास्तीत जास्त मताधिक्यांनी ओमदादांना निवडून देऊ हे आमच्या सर्वांचं सर्वच महाविकास आघाडीचं ध्येय आहे. बघा, महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर लोकसभेचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या पत्नी इथं पाडोळी गावात आले होते. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांच्यासोबत त्यांना साथ देण्यासाठी आमदार कैलास घाडगे पाटील यांच्यासुद्धा पत्नी आहेत, त्यांच्यासोबत महिलासुद्धा आहेत. इथं काही आता पाडोळीमध्ये ग्रामस्थाची त्यांनी भेट घेतलेली आहे. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. कॅमेरामन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव. जी राहिलेत का त्यांना निरोप द्यायला चालू केलेत म्हणलं. हॅलो हॅलो, थोडा वेळ लागेल.
मंदिर आहे.